Good morning, students. Once again, we are going to turn towards the remaining tenses and their changes. Now we will think about the sixth tense, present perfect tense. Future continuous tense होत नाही किंवा वाचकचे विचारले जात नाही, म्हणून आपण पूर्ण काळाकडे जातोय. त्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याची रचना कशी असते? एस प्लस नाउ हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट और प्लस रिमेनिंग पार्ट. आता याची रचना पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना कशी करायची बघा. सुरुवातीला ऑब्जेक्ट तरी येणारच, ऑब्जेक्ट नंतर जी ऑक्सिलरी आलेली आहे हॅव किंवा हॅज त्यापैकी एक घ्यायचं, त्यानंतर बीचा फॉर्म येतो पूर्ण काळ असल्यामुळे बी घ्यायचा, आणि व्ही थ्री आय तसंच राहणार. यामध्ये काय वर्ब थर्ड फॉर्म इथं पण असतो आणि पॅसिव्ह मध्ये पण तोच असतो, त्यामुळे बदल करायची गरज नाही. त्यानंतर रिमेनिंग पार्ट, नंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट. त्यानंतर पुढचा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? तर पूर्ण भूतकाळ. त्या पूर्ण भूतकाळाची रचना कशी असते बघा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट. त्यानंतर त्याचे जे रूपांतर आहे ते कसं होतं? ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन, यामध्ये एकच ऑब्जेक्टरी असते हॅड, त्यामुळं हॅड प्लस बीन, नंतर व्ही थ्री, नंतर रिमेनिंग पार्ट, त्यानंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट. त्यानंतर पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. या पूर्ण भविष्याची रचना कशी असते? एस प्लस शॅल हॅव और विल हॅव, त्यानंतर व्ही थ्री ऑब्जेक्ट एंड आर पी म्हणजे रिमेनिंग पार्ट. आता पॅसिव्ह मध्ये रचना करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट देणार, शिवाय यातलं ऑब्जेक्टरी जे आहे ते शॅल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक घ्यायचं, त्यानंतर बीचा फॉर्म बीन घ्यायचा, त्यानंतर बी थ्री आहे तसंच घ्यायचं, त्यानंतर रिमेनिंग पार्ट, नंतर बाय आणि सब्जेक्ट. त्यानंतर बघा आता हा शेवटचा आहे मॉडल ऑब्झर्वरीचा. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे कोणते? कॅन, कुड, मे, माइट, वुड, शुड, मस्ट वगैरे. ही जर मॉडेल ऑक्झिलरी त्याच्यावर काय येणार? सब्जेक्ट येणार. त्या मॉडेलच्या पुढे काय येणार? व्ही वन, नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी रिमेनिंग पार्ट. तर आता चेंज कसं होणार बघा. सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं, त्यानंतर यातलं जे मॉडेल ऑक्झिलरी दिलेलं आहे आता जी लिहून दिलेली आहे त्यापैकी जे आलेलं असेल तेच घ्यायचं मॉडेल ऑक्झिलरी, नंतर बी घ्यायचं, नंतर व्ही थ्री करायचं, रिमेनिंग पार्ट, नंतर बाय आणि सब्जेक्ट. तर या पद्धतीने आपल्यालाही एकूण नऊ प्रकारचे वाक्य येतात अज्ञात वाक्य सोडलं तर. आता अज्ञात वाक्य कसं असतं बघा. याशिवाय अज्ञात वाक्याला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्स.
इम्परेटिव सेंटेंस। इम्परेटिव सेंटेंस म्हणजे आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते? सुरुवातीला वर्ब येतात, मेन वर्बच असतं, वी1 प्लस ऑब्जेक्ट प्लस आरबी यामध्ये सब्जेक्ट वगैरे असतो। याची रचना चेंज करताना काय करतो आपण, पॅसिव मध्ये सुरुवातीला लेट घेतो, लेट नंतर ऑब्जेक्ट घेतो, नंतर बी घ्यायचं, नंतर व्ही3 आणि शेवटी रिमेनिंग पार्ट। याच्यामध्ये बाय वगैरे येत नाही कारण सब्जेक्ट नसतो, त्यामुळे बाय घ्यायची गरज नसते। आणि इथं कंसाने सूचना लिहा, डोंट आलं तर काय करायचं, डोंट वाक्याच्या सुरुवातीला डोंट आलं तर ते डोंट काढायचं, काढून टाकावे, व बी नंतर नॉट घ्यावे। पॅसिव मध्ये बी च्या नंतर काय करायचं, फक्त नॉट लिहायचं, बाकी रचना आहे तशीच आहे। हा मुद्दा कधी बघा, जर आज्ञार्थी वाक्यामध्ये डोंट ने सुरुवात झाली तर, डोंट ओपन द डोअर असं वाक्य असेल तर त्याचं पॅसिव करताना काय करायचं, सुरुवातीला लेट लिहायचं, लेट लिहिल्यानंतर त्यात ऑब्जेक्ट घ्यायचं, द डोअर हे त्यातलं ऑब्जेक्ट आहे, लेट द डोर नंतर बी घ्यायचं बी, आणि डोंट आलेला असल्यामुळे काय करायचं, ते डोंट काढून टाकलं आपण, त्याच्यावेळी काय करायचं, बीच्या नंतर नॉट घ्यायचं, बी नॉट क्लोज्ड, क्लोज्ड एवढं वाक्य आहे। रिमेनिंग पार्ट असेल तर घ्यायचा, नसेल तर विचार करायची गरज नाही। तर अशा प्रकारे हे फॉर्मेट जे आहे, दहा प्रकारचे वाक्य येऊ शकतात ऍक्टिव टू पॅसिव्हला। याचे फॉर्मेट पार्ट करायचे आणि फॉर्मॅट पार्ट करून आपल्याला काय करता येतं, चेंज वाईज करता येतं। त्यानंतर जी वाक्य आहे ती वाक्य प्रत्यक्षात कशी बदलायची ते आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या तासाला आपण बघणार आहोत। तोपर्यंत सूत्र पाठ करा, काळजी घ्या, थँक्यू।